हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पेसिटिक चॅनल मॅजिक मार्गोसावी आज आपण इंग्रजी व्याकरणाची सुरुवात करतोय याच्यामध्ये आपण का आज पाहणार आहोत ते म्हणजे स्पॉट द एरर त्याच्यातला पहिला भाग पाहणार आहोत स्पॉट द एरर या टॉपिकमध्ये आपण तीन चार सेंटेन्स दिली जाणार आहे त्यातलं अचूक पर्याय कोणता आणि इतर दोन चुकीचे असणार तर ते का आहेत आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण किंवा एखाद्या रूल असेल तर त्यासाठी कोणता रूल अप्लिकेबल आहे एक्झाम्पलसाठी तर तो रूल सुद्धा आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जे स्पॉट द एरर किंवा करेक्ट द सेंटेन्स अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात तर त्याचं तुम्हाला अनालिसिस करायला सोपं जाणार आहे पण आपण काय करणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज न घेता आपण एक वेगळ्या अँगल न घेणार आहे ते म्हणजे काही प्रश्न देऊन त्याच्यातून हे चुकीचं का आणि हे बरोबर का हे रिझन स्पष्टीकरण देऊन ते आपण कव्हर करणार आहोत अशा प्रकारे ही सिरीज आपण सुरू करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी आहे की जर तुम्हाला लेसन आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर आता फाइंड अँड करेक्ट द ग्रामर मिस्टेक्स आता याच्यामध्ये कुठल्या ग्रामर मिस्टेक्स आहेत ते ओळखायचे आहेत आणि याच्यामध्ये अचूक पर्याय कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे मग आता मी देताना तुम्हाला पहिल्यांदा तीन पर्याय दिले पहिले तीन विधानं दिले त्यातलं आपल्याला अचूक ओळखायचं आहे पहिलं ऑप्शन आहे अ बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना अ बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना दुसरा ऑप्शन आहे द बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना आणि तिसरं ऑप्शन आहे बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना अशा प्रकारे तीन सेंटेन्स दिलेले आहेत त्या तीन सेंटेन्समधून आपल्याला अचूक ओळखायचं आहे त्याच्यासाठी कोणता नियम लावू आता या दिलेल्या सेंटेन्समध्ये फरक कुठं आहे अ बीजिंग द बीजिंग आणि बीजिंग तर या तीन विधानामध्ये एवढाच फरक आहे फक्त तर आता याच्यामध्ये अचूक पर्याय कोणता आहे तर हे पर्याय क्रमांक तीन हे अचूक आहे म्हणजे द बीजिंग इज द कॅपिटल ऑफ बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना तर बीजिंग म्हणजे काय आहे तर हे विशेष नाम आहे म्हणजे त्याला आपण प्रॉपर नाउन ना असं म्हणतो म्हणजे इंग्रजीमध्ये कोणत्याही प्रॉपर नावाच्या सुरुवातीला कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही जेव्हा ते एखाद्या विधानामध्ये प्रॉपर नाम असेल किंवा त्याला आपण विशेष नाम म्हणतो त्याच्या अगोदर कोणतेही आर्टिकल वापरलं जात नाही त्यामुळे द बिजिंग हे सुद्धा चुकीचं ठरणार आहे आणि अ बिजिंग अ हे पार्टिकल आर्टिकल वापरले हे सुद्धा चुकीचं ठरणार आहे बिजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना परंतु जेव्हा एखादं विशेष नाम असेल परंतु ते जर त्याचा उपयोग जर सामान्य नामासारखा जर जा केला जात असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी विशेष जे आपण म्हणतो त्याच्या अगोदर तुम्ही आर्टिकल वापरू शकता म्हणजे विशेष नामाचा वापर जर एखाद्या विधानामध्ये सामान्य नामासारखा केला असेल तर तेव्हा तुम्ही आर्टिकल वापरू शकता म्हणजे याच्यातला अचूक कोणता आहे तर बीजिंग इज द कॅपिटल ऑफ चायना म्हणजे द बिजिंग सुद्धा चुकीचं आहे आणि अ बीजिंग सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे हा एक पहिला रूल आहे की बेसिक रूल आहे थम रूल तो तुम्हाला हवा आता थोडे दोन तीन एक्स्ट्रा घेऊन उदाहरण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आता आपण दुसरं विधान घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तीन विधान दिले पहिलं विधान आहे आय फर्स्ट मेट युअर डॅड ऍट वॉलमार्ट दुसरं विधान आहे आय फर्स्ट मेट युअर डॅड ऍट तिसर विधान आहे आय फर्स्ट मेट युअर डॅड ऍट अ वॉलमार्ट आता तीन विधानामधून आपल्याला अचूक ओळखायचं आहे परंतु याच्या याच्यामध्ये एकाच ठिकाणी फक्त चेंजेस आहे ते म्हणजे ॲट वॉलमार्ट एका ठिकाणी दिले ॲट द वॉलमार्ट आणि तिसऱ्या ठिकाणी दिले ॲट अ वॉलमर्ट आता तुम्ही अगोदरचा नेहमी अगोदर सांगितलं होता तो म्हणजे विशेष नाम जे असेल तर विशेष नामाच्या पुढे कोणतंही आर्टिकल येत नाही वॉलमार्ट हे काय एक विशेष नाम आहे आणि या विशेष नामाच्या अगोदर कोणते आर्टिकल येणार नाही त्यामुळे याच्यातला अचूक पर्याय कोणता असेल तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक असणार आहे आय फर्स्ट मेट युअर डॅड ॲट at... ॲट uh, वॉलमार्ट म्हणजे पहिला पर्याय अचूक असणार आहे त्याच्यामध्ये कोणते आर्टिकल येणार नाही म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे अचूक उत्तर असणार आहे आय फर्स्ट मेट युअर डॅड ऍट वॉलमार्ट हे काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे म्हणजे पहिला नियम काय होता की कोणत्याही विशेष नामाच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही परंतु त्या विशेष नामाचा वापर जर समजा एखाद्या उदाहरणामध्ये सामान्य नामासारखा नामा होत असेल तर त्याच्या पुढं आर्टिकल वापरलं जातं हे लक्षात ठेवा फक्त म्हणजे याच्यातनं अचूक उत्तर असणार आहे पहिला क्रमांक आय फेस्ट आय फस्ट मीट युअर डॅड ॲट वॉलमार्ट हे काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे त्याच्यानंतर आपलं आजचं तिसरं एक्झाम्पल आहे आता ह्याच्यामध्ये दिलेलं तीन विधान आहेत त्यातलं आपल्याला अचूक ओळखायचं आहे आणि कशामध्ये चुका आहेत ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे पहिलं जे दिलं आहे ते दिलं आहे ही हॅज फेल्ड इन इंग्लिश दुसरं सेंटेन्स दिले ही हॅज फेल्ड इन अँड इंग्लिश हां इथं इन इंग्लिश दिलेलं आहे पहिल्या सेंटेन्समध्ये दुसऱ्या सेंटेन्समध्ये अँड इंग्लिश केलेलं आहे आणि तिसरं सेंटेन्स आहे ही हॅज फेल्ड इन अ इंग्लिश असं तीन सेंटेन्स दिलेलं आहे हिथं सुद्धा पहिलाच रूल आपला अप्लिकेबल होतो तो म्हणजे विशेष नाम असेल तर त्याच्या अगोदर कोणते आर्टिकल वापरलं जात नाही आता इंग्लिश हे विशेष नाम आहे का तर हो लँग्वेज म्हणजे लँग्वेज आहे ना इंग्लिश ही काय एक लँग्वेज आहे लँग्वेज म्हणजे कोणती तर लँग्वेज म्हटल्यानंतर ते सामान्य नाम झालं तर आता इंग्लिश हे काय झालं विशेष नाम झालं म्हणजे ही हॅज फेल्ड इन अ इंग्लिश कोणत्या विशेष नामाच्या समोर आर्टिकल येणार का येणार नाही आहे त्यामुळे ही हॅज फेल्ड इन इंग्लिश हे काय असणार आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे दुसरं का चुकीचं आहे तर ॲन इथं येणार नाही त्यामुळे हे चुकीचं आहे आणि तिसरं सेंटेन्स पण चुकीचं आहे कारण तिथं अ येणार नाही त्यामुळे ही हॅज फेल्ड इन इंग्लिश हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे आय होप की हा पहिला रूल तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल झाला असेल लक्षात राहील तुमच्या हा तर याच्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल पाहूया त्याच्यानंतर आपलं पुढचं एक्झाम्पल आहे आता तीन सेंटेन्स दिलेत अचूक ओळखायचं आहे पहिलं सेंटेन्स आहे शी इज द बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड दुसरं सेंटेन्स आहे शी इज अ बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड आणि तिसरा सेंटेन्स आहे शी इज द बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड ओके हे तीन सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला याच्यामधून काय करायचं आहे तर अचूक पर्याय ओळखायचा आहे आता या तीन सेंटेन्समध्ये बदल कुठं दिसतोय तुम्हाला तर हिथं दिसतोय द बेस्ट सिंगर ह्या पहिल्या ठिकाणी इथं अ बेस्ट सिंगर असं दिलेलं आहे आणि हिथं दिले नसतं बेस्ट सिंगर इज अ बेस्ट इज बेस्ट सिंगर ओके म्हणजे शी इज द बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड का शी इज अ बेस्ट सिंगर तर आता जेव्हा तुम्ही सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरत असाल तर त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या अगोदर काय केलं जातं द वापरलं जातं म्हणजे इथं सुपरलेटिव्ह ॲब्जेक्टिव्ह म्हणजे कसं तर बेस्ट वापरले हा बेस्ट बेस्ट सिंगर म्हणतो आपण सुपरलेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह वापरले आपण इथं तर बेस्टच्या अगोदर काय येणार तर द येणार हा नियम काय सांगतो जेव्हा तुम्ही सुपरलेटिव्ह लिटर ऑब्जेक्टिव्ह वापरता त्याच्या अगोदर नेहमी द येतं त्यामुळे शी इज द बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड हे काय असणार अचूक पर्याय असणार आहे दुसरा सेंटेन्स का चुकीचं से आहे तर इथं अ नसायला पाहिजे अ असल्या कारणाने हे चुकीचं आहे आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये आपण काहीच वापरलेलं नाही कोणतंच आर्टिकल तर तसं सुद्धा ते सेंटेन्स ग्रॅमॅटिकली रॉंग असणार आहे म्हणजे तिसरा सेंटेन्स मग करेक्ट आन्सर काय आहे शी इज द बेस्ट सिंगर आय हॅव हर्ड हे अचूक पर्याय असणार आहे म्हणजे जेव्हा सुपर लिट्यू वापरतो आपण तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल येतं हे नक्की ध्यानात ठेवा हा आपला दुसरा नियम असणार आहे त्यामुळे तिसरं सेंटेन्स सुद्धा चुकीचं आहे फक्त पहिलं सेंटेन्स बरोबर आहे त्याच्यानंतर आपलं पुढचं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये तीन विधानं दिलेत पहिलं विधान आहे मॅन इज मोर्टल दुसरं विधान आहे अ मॅन इज मोर्टल आणि तिसरं विधान आहे द मॅन इज मोर्टल आदेश, है टाइप ले ले। आता ह्या टाईपवरचे जे क्वेश्चन असतात ना एम पी एस सीनं बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले गेलेले आहेत तर हे लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस कुठं दिसतोय फक्त सुरुवातीच्या वर्डमध्ये दिसतोय इथं निस्तं मॅन घेतलेलं आहे इथं काय केलं आर्टिकल वापरलं आहे अ मॅन अ मॅन इज मोर्टल असं केलेलं आहे ओके इथं फक्त मॅन इथं अ मॅन केलेलं आहे आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये काय केले द मॅन इज मोर्टल आता एक लक्षात घ्या रूल काय आहे जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन आपण जेव्हा वापरतो ना तर त्याच्या अगोदर आर्टिकली जनरली काय केलं जातं जेव्हा सिंग्युलर काउंटेबल uh, नाउन वापरलं जातं ना त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जातं द सिंगुलर काउंटेबल नाउन असेल तर त्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरलं जातं द परंतु असे काही uh, अपवाद आहेत तर फॉर एक्झाम्पल मॅन मॅन हे काय अपवाद आहे किंवा उमेन हे सुद्धा काय आहे अपवाद आहे म्हणजे जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नावनं आपण वापरतो तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं परंतु त्याला काही अपवाद आहेत मॅन आणि वुमन त्यामुळे अशा टाईपचे जे अपवादात्मक म्हणजे एक्झाम रूलच्या अपोजिट असणारे अपवादात्मक एक्झाम्पल असतील ना तर ते तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दिलेल्या विधानामधून आता ह्या तीन विधानामधून अचूक पर्याय कोणता असणार आहे तर मॅन इज मोर्टल हे काय असणार आहे अचूक पर्याय असणार आहे का मॅन आणि वुमन जेव्हा आपण असं वापरतो तर त्या ठिकाणी कोणते आर्टिकल येत नाही काय येत नाही जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन आपण वापरतो ना तर तेव्हा त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं जनरली परंतु त्याच्यासाठी काही अपवाद आहेत अपवाद कोणते तर मॅन वुमन हे काय आहेत अपवाद आहेत त्यामुळं मॅन इज मॉर्टल हे अचूक पर्याय आहे हे नक्की ध्यानात घ्या परीक्षेला एम पी सी न बऱ्याच वेळा या वरच जास्त वेळा फसवलेला आहे तर तुम्हाला आय होप हे पॉईंट क्लिअर कळाला असेल हे का चुकीचं आहे दुसरं सेंटेन्स तर इथं मॅन वापरल्यामुळे हे चुकीचं आहे कारण अपवादात्मक केस आहे ही द मॅन वापरल्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे तर नियम आपला काय होता हे लक्षात घ्या इन जनरली जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन आपण वापरतो तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं परंतु त्याला अपवाद असणारे एक्झाम्पल नाऊन म्हणजे मॅन वुमन हे काय आहेत अपवादात्मक आहेत त्यामुळं मॅन इज मोर्टल हे आपलं अचूक उत्तर आहे द मॅन इज मोर्टल हे अचूक उत्तर नाही आहे हे ध्यानात घ्या आय होप की हा डाऊट तुम्हाला क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर आपलं पुढचं एक्झाम्पल आहे तीन सेंटेन्स त्याला अचूक ओळखायचं आहे पहिलं विधान आहे यू आर इन ट्रबल दुसरं सेंटेन्स आहे यू आर इन अ ट्रबल तिसरा सेंटेन्स आहे यू आर इन द ट्रबल म्हणजे याच्यामध्ये तीन सेंटेन्स दिलेले आहेत ओके याच्यामध्ये चेंजेस कुठे आहे तीन सेंटेन्समध्ये जर पाहिलं तर पहिल्या सेंटेन्समध्ये इन ट्रबल असं दिलेलं आहे दुसऱ्या मध्ये इन अ ट्रबल असं केलेलं आहे आणि तिसऱ्या मध्ये इन द ट्रबल असं केलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त आर्टिकल मध्येच फसवलेलं आहे म्हणजे आपण आजचं जे लेसन्स घेतोय पूर्णपणे आर्टिकल बेस्डच घेतोय फक्त बेसिक बेसिक आता याच्यामध्ये अचूक पर्याय कोणता असणार आहे तर तुम्ही जर गेस केलं तर तुमचं उत्तर असू शकतं इन अ ट्रबल इन द ट्रबल परंतु अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक का पर्याय क्रमांक एक हे अचूक आहे कारण काही जे अनकाउंटेबल नाउन्स असतात अनकाउंटेबल म्हणजे ज्यांचं आपण काउंट करू शकत नाही म्हणजे ट्रबल झालं किंवा आपण म्हणतो स्कोप तुला एवढा स्कोप आहे तर एक स्कोप आहे का दोन स्कोप आहे असं काउंट करू शकत नाही स्कोपला किंवा काही असेल तर प्रोग्रेस तुझी एक प्रोग्रेस झाली तुझी दोन प्रोग्रेस झाली म्हणजे असे अशा प्रकारचे जे नाउन्स असतात ते आपण काउंट करू शकत नाही म्हणजे काही अनकाउंटेबल नाउन्स असतात ना तर त्यांच्यासोबत आर्टिकल वापरलं जात नाही नियम काय आहे काही अनकाउंटेबल नाउन्स असतात ना त्यांच्यासोबत आर्टिकल वापरलं जात नाही त्यामुळं इथं जे विधान दिलेलं आहे तीन विधानातून पहिलं विधान बरोबर आहे तर यू आर इन अ ट्रबल हे काय असणार आहे चुकीचं असणार आहे कारण अनकाउंटेबल नाउन आहे ट्रबल आणि त्यांच्या अगोदर काय होतं तर आर्टिकल वापरलं जात नाही त्यामुळे यू आर इन ट्रबल हे विधान बरोबर आहे इथं अ वापरल्यामुळं चूक आहे इथं द वापरल्यामुळं चूक आहे म्हणजे सम अनकाउंटेबल नाउन्स कॅन नॉट बी यूज्ड विथ आर्टिकल्स म्हणजे काही अनकाउंटेबल नाउन्स आपण आर्टिकल शिवाय वापरू वापरावे लागतात त्याच्यामध्ये प्रोग्रेस ट्रबल झालं किंवा स्कोप हे सुद्धा अनकाउंटेबल नाउन त्याच प्रकारामध्ये येतं त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे पहिलं विधान आहे यू आर मेकिंग रॅपिड प्रोग्रेस दुसरा आहे यू आर मेकिंग द रॅपिड प्रोग्रेस तिसरा आहे यू आर मेकिंग अ रॅपिड प्रोग्रेस म्हणजे याच्यामध्ये चेंजेस काय केले रॅपिड प्रोग्रेस इथं काय केले द रॅपिड प्रोग्रेस आणि तिसऱ्यामध्ये काय केले अ रॅपिड प्रोग्रेस म्हणजे सम अनकाउंटेबल नाउन आता ह्याच्यामध्ये प्रोग्रेस हे काय आहे अनकाउंटेबल नाउन आहे तर त्या अनकाउंटेबल नावांच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही त्यामुळं पहिलेच विधान काय असणार आहे आपलं बरोबर ठरणार आहे कारण यू आर मेकिंग रॅपिड प्रोग्रेस ओके दुसऱ्या सेंटेन्समध्ये चूक काय आहे तर यू आर मेकिंग द रॅपिड प्रोग्रेस असं असू शकत नाही कारण काही अनकाउंटेबल नाउन्स जे असतात तर ते आर्टिकलशिवाय वापरली जातात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ येतात प्रोग्रेस रॅ रॅ ट्रबल किंवा स्कोप ह्यासारखी अनकाउंटेबल नाउन्स त्यामुळे इथं द रॅपिड प्रोग्रेस वापरल्यामुळे हेही चुकीचं आहे की अ रॅपिड प्रोग्रेस वापरल्यामुळे हेही विधान चुकीचं आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे यू आर मेकिंग रॅपिड प्रोग्रेस ओके okay? त्याच्यानंतर आपलं पुढचं सेंटेन्स आहे ते म्हणजे पहिलं विधान आहे देर इज अ वास्ट स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट दुसरं विधान आहे देर इज अ वास्ट स्कोप फॉर इम्प्रूवमेंट आणि तिसरं विधान आहे देर इज द व्हास्ट स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट तर या तिन्ही विधानामधून सुद्धा अचूक पर्याय आपला पहिलं विधान असणार आहे ते तर आता अगोदरच्याच नियमानुसार आहे काही अनकाउंटेबल नाउस असतात की त्यांच्या पुढं आर्टिकल वापरलं जात नाही त्याच्यामध्ये आता स्कोप ट्रबल आणि प्रोग्रेस आता इथं बघा की स्कोप देर इज अ फर्स्ट स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट आता इथं काय चुकीचं आहे तर अ वापरल्यामुळे देर इज अ वॉ स्कोप नसणार नाही आहे देर इज वॉ स्कोप असायला हवं त्यामुळे ते चुकीचं आहे आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये जर द वापरल्यामुळे तर ते डेफिनेटली जाग्याला चुकलेलं उदाहरण आहे म्हणजे अचूक पर्याय आपलं असणार आहे देअर इज वॉस स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट म्हणजे काही अनकाउंटेबल नाउस असतात की त्यांच्या पुढं कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही हे नक्की ध्यानात ठेवा त्याच्यामध्ये स्कोप येतं ट्रबल येतं प्रोग्रेस येतं हे तीन तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा जनरली या तीन जे आता दिलेले महत्त्वाचे नाऊन्स होते अनकाउंटेबल नाउन्स त्याच्यावरच परीक्षेला विचारलं जातं जास्त करून स्कोप ट्रबल आणि प्रोग्रेस या तीन अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर जनरली म्हणतोय मी कोणते आर्टिकल वापरलं जात नाही त्याच्यानंतर आपलं पुढचं सेंटेन्स आहे पहिलं येतं ते म्हणजे डोंट मेक अ नॉईज दुसरा आहे डोंट मेक नॉईज आणि तिसरा आहे डोंट मेक द नॉईज तर आता याच्यामध्ये अ नॉईज निस्त नॉईज आणि द नॉईज तर हे सुद्धा तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचं आहे कारण हे सुद्धा अनकाउंटेबल नाउन्सच आहेत परंतु याच्यामध्ये अ हे आर्टिकल व त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जातं त्यामुळं पहिलं जे सेंटेन्स आहे डोंट मेक अ नॉईज हे आपलं अचूक राहणार आहे ह्याच्यामध्ये ही दोन्ही जे आहेत ती चुकीचं असणार आहेत म्हणजे सम अनकाउंटेबल नाउन्स जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोग्रेस स्ट्रबल किंवा स्कोप ही जे अनकाउंटेबल नाउन्स आपण जेव्हा वापरतो तर त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही हा आपला महत्त्वाचा नियम होता म्हणजे आपण या क लेसनमध्ये जे आर्टिकलच्या संबंधातली महत्वाचे नियम होते की जिथं फसवलं जातं तर ते कवर करण्याचा प्रयत्न केला आहे हा एक सुरुवात आहे जर या लेसनला जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण डिटेलमध्ये आणून बरीचशी एक्झाम्पल घेणार आहोत त्याची सिरीज दररोज कंटिन्यू सुरू ठेवण्याचा विचारात आहे जर ह्याला रिस्पॉन्स मिळायला हवा जर लेसन तुम्हाला आवडलं ले तर नक्की लाईक करा चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद